हिंगोली SRPF पोलीस भरती 2024 विचारलेला प्रश्न बघा. 3 म्हशी व 4-5 गायींची किंमत सारखीच आहे. जर 4 म्हशी व 6 गायींची किंमत 1900 रुपये असेल तर एका म्हशीची किंमत किती, असा प्रश्न दिलेला आहे. तर सर्वप्रथम 3 म्हशी, आपल्याला माहिती नाही की 3 म्हशीची किंमत किती आहे. तर म्हशीसाठी आपण एका म्हशीची किंमत ठेवूया की एम किंवा म ठेवा. इथे म्हस म्हणजे एका म्हशीची किंमत मी ठेवत आहे एम, आणि गायींची किंमत ठेवत आहे जी. म्हणजे एक जर गाय घेतली तर जीला जी रुपयाला भेटते आणि म्हैस भेटते एम रुपयाला. जर इथे काय दिलेलं आहे, 3 म्हशींची किंमत. म्हणजे काय, एका म्हशीची किंमत जर एम आहे तर 3 म्हशींची किंमत किती येणार आहे, 3 × 1 म्हशीची किंमत किंवा 3 × 1 म्हशीची किंमत बरोबर. कारण की ही सारखी आहे कशासोबत, तर 5 गायींची किंमत बरोबर. तर एका गायीची किंमत जर जी आहे तर 5 गायींची किंमत किती येणार आहे, 5 × g. ह्या दोन्ही कशा असतील, बरोबर असतील. तर मग एम भागीला जी, कारण काय, हा एम जशाला तसा ठेवला, हा जी आहे आपण इकडून तिकडे पाठवला तर इकडे गुणाकारच आहे, तिकडे पाठवला हा भागाकारच जाईल बरोबर. हा 5 जशाला तसा होता, हा 3 इथून घेतला तिकडे पाठवला हा जाईल भागाकारात. म्हणजे काय, तर आपण इथे डायरेक्ट म्हणू शकतो की म्हशीची, एका म्हशीची किंमत 5 युनिट आहे म्हणजे एकक आहे, तर गायीची किंमत आहे 3 युनिट. आता यांनी काय दिलं की 4 म्हशीची किंमत. आता एका म्हशीची किंमत किती आहे, एम बरोबर 5 म्हणजेच किती, तर 4 × 5 अधिक व म्हटलेलं आहे म्हणून अधिक 6 गायींची किंमत. मी तुम्हाला इक्वेशनमध्ये मांडून दाखवतो. पहिले 4 म्हशींची किंमत म्हणजे 4 × m अधिक 6 गायींची किंमत म्हणजे प्रत्येक गायीची किंमत जी बरोबर किती, 1900. आता एमची किंमत तुम्हाला इथून तुम्ही डायरेक्ट ठेवू शकता 5, म्हणजे एमची किंमत मी ठेवली 5 म्हणजे 5 × 4 किती झाले, 5 × 4 = 20 प्लस जीची किंमत किती आहे, जी बरोबर 3, तर 6 × 3 म्हणजे 18 बरोबर किती, 1900. मग 20 + 18 किती झाले, 38 बरोबर 1900. मग इथे एका युनिटची व्हॅल्यू किती आहे, तर हा 38 आहे इकडून पाठवला तिकडे तर इकडे फक्त 1 युनिट राहील. मग 1900 / 38 इथे किती येणार आहे, 19 × 1 = 19 हे 20, 19 × 2 = 38 100/2 म्हणजे किती, तर 50. तर एका एककाची किंमत आहे 50 आणि तुमच्या म्हशीची किंमत किती आहे, 5 म्हणजे ह्याला गुणा 5 ने. जर गायीचं विचारलं असतं तर गायीला पण गुणा, सॉरी 50 ने, कारण की एका युनिटची व्हॅल्यू किती आलेलं आहे, 50 रुपये. तर एका म्हशीची किंमत किती आलेली आहे, 5 × 50 म्हणजे 250. आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे, एका म्हशीची किंमतच विचारलेली आहे. तुम्हाला गायीची किंमत विचारली असती तर 3 × 50 आलं असतं, जे किती आलं असतं, 150. मग तुम्हाला एका म्हशीची किंमत विचारल्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 – 250 रुपये ही किंमत असणार आहे. जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील, माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील, तर आपला हा गणिताचा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे बघा, हा QR कोड स्कॅन करा आणि तुमचे गणिताचे प्रश्न डायरेक्ट त्या ग्रुपवरती पाठवा. गरजवंत विद्यार्थ्यांसाठी नाममात्र फीसमध्ये आपण फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची मेंबरशिप देत आहोत. ते मेंबरशिपवाले व्हिडिओज कोणते कोणते आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, ते कनेक्ट करण्यासाठी हा राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.